नानी व नोटा या घटकाचा अभ्यास करायला सर्वांनाच आवडतो, परंतु प्रत्यक्षात उदाहरणे सोडवितांना मात्र जरा अवघड वाटतात। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एक नवीन पद्धत, नानी नोटा शिकूयात प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे। प्रत्यक्ष नोटा आणि नाणी यांचा वापर करून आज आपण पैशाचे व्यवहार, त्यावरील उदाहरणे किंवा कोणतीही रक्कम, नोटा कशा मोजाव्यात हे बघणार आहोत। बघूयात। विद्यार्थ्यांनो, आपल्याला नाणी नोटा हा धडा शिकताना आज तुम्ही मला प्रत्यक्ष नोटांचा वापर करून 1000 रुपये द्यायचे आहेत। किती रुपये द्यायचे आहेत? पण 1000 रुपयाच्या तुम्ही मला 6 नोटा द्यायच्या आहेत। चला बरं, 6 नोटा आणि कोणतीही किंमत, 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये, 100 रुपये, 200 रुपये, कोणतीही नोट चालेल, परंतु 6 नोटा आणि 1000 रुपये तुम्ही तयार करायचे आहेत। झालंय का? थांबा, खाली बसा, आपण आता नोटा मोजूया। आधी नोटा मोजा बरं, किती आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6। हा, आता एक एक नोट दाखव मला। ही कितीची नोट आहे? 500। पुढे 500, 600, पुढे 700, 800, 900, 1000। व्हेरी गुड। 1000 रुपये आणि 6 नोटा, तुम्ही उत्तर अतिशय बरोबर दिलेले आहे। टाळ्या। आहे की नाही सोपं? अशा पद्धतीने आपण प्रत्यक्ष नोटांचा आणि नाण्यांचा उपयोग करून अशा पद्धतीची उदाहरणे सोडवायची आहेत। वर्गातही अध्यापनासाठी अत्यंत उपयुक्त अशी ही पद्धती आहे। बघा, वर्गातील सर्व विद्यार्थी कसे नाणी आणि नोटा मोजण्यामध्ये मग्न आहेत आणि स्वतःचा विचार करून ते 1000 रुपयाच्या 6 नोटा, 1000 रुपयाच्या 11 नोटा, 500 रुपयाच्या 9 नोटा असे विविध उदाहरणे सोडवित आहेत आणि स्वतः उत्तरे काढित आहेत। कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ? अवश्य नोंदवा, लाईक व शेअर देखील करा आणि हो, अशाच नवनवीन व्हिडिओंची माहिती प्राप्त करण्यासाठी हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू अँड बाय बाय।